हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो। आज आपण घेत आहोत इयत्ता 9वी विषय आहे गणित आणि दिवस आहे मित्रांनो 17वा। आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील 1 ते 16 दिवसाचे व पूर्वचाचणीच्या, तर तुम्हाला ते सर्व एकाच ठिकाणी मिळणार आहे। त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करा, प्लेलिस्टचा वापर करा, प्लेलिस्टचं नाव घ्या इयत्ता 9वी गणित सेतू। तुम्हाला सर्व व्हिडिओ मित्रांनो एकाच जवळ मिळतील, तुमचा वेळ वाचेल आणि मित्रांनो सगळा अभ्यास तुमचा पूर्ण होईल। त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून प्लेलिस्टचा वापर करून व्हिडिओ बघा। आता मित्रांनो सुरुवात करूया। आता आज आपल्याला शिकायचं आहे चौकोन। चौकोन म्हणजे काय मित्रांनो, या डेफिनेशन आपण ऑलरेडी घेतलेले आहेत। तुम्हाला माहिती आहे चार कोणते भिन्न बिंदू घ्यायचे, त्यापैकी 3 एक रेषे नको आणि त्यांना जर जोडलं तर जी आकृती तयार होते त्याला आपण चौकोन म्हणतो। जसे की इथे चौकोन ABCD तयार झाली, मग इथे मित्रांनो चौकोनाच्या लगतच्या बाजू कोणत्या तेही बघणं गरजेचं आहे। ते लक्षात घ्या, AD आणि AB ही लगतची बाजू झाली, त्याचप्रमाणे AD आणि DC ही सुद्धा लगतची बाजू झाली, त्याचप्रमाणे BC आणि DC ही सुद्धा लगतची बाजू झाली आणि मित्रांनो AB आणि BC ही सुद्धा लगतची बाजू आहे। मग विरुद्ध बाजू कोणत्या, अपोजिट साइड्स कोणत्या, तर AD आणि BC ही विरुद्ध बाजू, AB आणि CD ही विरुद्ध बाजू। ओके मित्रांनो लक्षात घ्या, विरुद्ध बाजू म्हणजे सम्मुख बाजू, सम्मुख बाजू ज्याला आपण सम्मुख बाजू असे म्हणतो। लगतचे कोण काय सांगते, लागून असणारे A आणि D घ्या किंवा मग A आणि B घ्या किंवा मग आपल्याला सांगता येईल D आणि C घ्या किंवा मित्रांनो C आणि B जे लागून असतात ना, लागून त्यांना आपण लगतचे कोण म्हणतो। आणि मित्रांनो सम्मुख कोण कोणते असतील, तर कोण A आणि कोण C समोरासमोरील कोण यांना आपण सम्मुख कोण म्हणतो। इथे B आणि कोण D असेल मित्रांनो, हेच आपण शिकलेलो आहोत। आता बघूया चौकोनाचा प्रकार नेमका कोणता आहे, पुढचा प्रकार तो आपण बघणार आहोत आणि मित्रांनो तो आहे आय। आता आयताची व्याख्या काय, तर आयताची व्याख्या मित्रांनो आपल्याला अशी करता येईल, ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात त्याला मित्रांनो आपण म्हणतो आयत, त्याला आपण म्हणणार आहोत आयत। आता मी इथे जे आयत काढला तर हा आयत झाला, तर इथे लक्षात घ्या मित्रांनो सर्व कोण जे याचे काटकोन असतील, हा आहे तो काटकोन असेल, हा काटकोन असेल, हा काटकोन असेल। आता याच्यामध्ये प्रॉपर्टीज जे आहेत, गुणधर्म जे आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि ते लक्षात ठेवले ना तर 2 ओळीत आपल्याला उत्तर मित्रांनो जे ते लिहिता येतं। आता नेमके ते काय आहेत बघूया। आयताच्या सम्मुख भुजा एकमेकांशी एकरूप असतात, म्हणजे PS आणि QR या सम्मुख भुजा आहेत तर या एकरूप असतात। समजा ही 10 दिली तर ही सुद्धा 10च असेल, ही 8 असेल समजा दिलेली तर ही सुद्धा 8 असेल। त्याचप्रमाणे मित्रांनो या झालं सम्मुख भुजांच्या बाबतीत। आता आपल्याला सांगायचं आहे आयताचे कर्ण एकरूप असतात। एक कर्ण दिला आहे, हा समजा काय 20 दिलेला आहे, तो दुसरा कर्ण जो आहे तो सुद्धा 20 असणार आहे। ओके फ्रेंड्स, या पद्धतीने आपल्याला सांगतील दुसरी गुणधर्म। आयताचा कर्ण परस्परांना दुभागतात, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे त्यांचे सारखे 2 भाग करतात। समजा मित्रांनो हा 20 असेल तर मित्रांनो हा 10 येणार, हा 10 येणार या पद्धतीने। चला मित्रांनो आपण गणितं घेऊया, नेमके काय दिलेले आपल्याला गणितं ते आपण बघूया। आता मित्रांनो 2 गणित आहेत छोटीशी, तर आपण सॉल्व्ह करूया त्यांना। काय बघा मित्रांनो, आयताच्या लगतच्या बाजू 6 सेमी 8 सेमी आहेत, तर त्याच्या उरलेल्या बाजूंची लांबी शोधा। मित्रांनो गुणधर्म लिहा आधी, आता लक्षात घ्या, याला आपण नाव देऊया, तशी आकृतीची काही गरज नाही गुणधर्म असेल तर। तर इथे लक्षात घ्या, ही बाजू 6 दिली आहे, ही बाजू दिलेली आहे 8। आपण लिहूया आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात। त्यामुळे मित्रांनो आता लक्षात घ्या सम्मुख भुजा कोणत्या, तर AB बरोबर DC येणार, ही सम्मुख भुजा झाली, आणि AD बरोबर BC येणार। त्यापैकी आपल्याला तर मित्रांनो AB माहिती आहे, म्हणजे DC किती येणार, तर ती येणार 8, आणि AD माहिती, BC माहिती आहे, त्यामुळे AD किती येणार 6। म्हणून ही ओळ महत्त्वाची, याला एक मार्क असतो, आयताच्या उरलेल्या बाजूंची लांबी 8 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर आहे। ओके फ्रेंड्स, या पद्धतीने याचं उत्तर लिहा। दुसरा प्रश्न लगेच बघूया, एका आयताचं कर्ण 26 सेंटीमीटर, तर दुसरा कर्ण किती। इथे पण मित्रांनो आकृतीची काही गरज नाही आहे, तशी मुद्दाम तुमच्यासाठी काढली आहे। आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणून आयताच्या दुसऱ्या कर्णाची लांबी सुद्धा तेवढीच असेल, कारण की दोन्ही कर्ण, समजा हा एक कर्ण आहे आणि हा एक कर्ण आहे, हा एक 26 असेल तर दुसरा सुद्धा 26 असतात, कारण काय आयताचे कर्ण एकरूप असतात। म्हणून आयताच्या दुसऱ्या कर्णाची लांबी
ही सुद्धा किती असेल मित्रांनो 26 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने सोडवा. उद्या भेटूया, तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.